रोहित पाटलांना कर्तव्य यात्रेचा फायदा होणार का? सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता: रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. गेल्या आठवड्यापासून तासगाव मधलं राजकीय वातावरण अचानक निवडणुकीमय झालंय. शहरभर राजकीय पोस्टर्सनी रंगत आणली आणि त्यातच उपमुख्यमंत्री अजितदादांची तासगावमध्ये एंट्री झाली आणि त्यांनी तासगावमध्ये येऊन स्वर्गीय आराराबांच्या पुतळ्याला अभिवादन न करताच राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला नाही. मात्र दुसरीकडे थोड्याच अंतरावर थांबलेल्या भाजपच्या प्रभाकर पाटील यांचा मात्र त्यांनी सत्कार स्वीकारला. त्यामुळे तालुक्यातल्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अजित पवारांच्या आणि प्रभाकर पाटलांच्या भेटीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमधून मात्र स्टेटससाठी चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं. आमचा नेता लई पॉवरफुल, आमचा नाद नाही करायचा असे स्टेटस भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वत्र तुफान व्हायरल केले. एकूणच त्यांनी शरद पवार गटाला बाय बाय तर खासदार गटाला हाय हाय केल्याचं दिसलं. दुसरीकडे मात्र रोहित पाटील शांतपणे तालुक्यात आपली नियोजित कर्तव्य यात्रा पार पाडताना दिसत आहेत. प्रत्येक गावागावात जाऊन रोहित पाटील सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेताना दिसत आहेत. कधी पारावर तर कधी कट्ट्यावर तरुणांशी ते संवाद साधताना दिसत आहेत. तर संध्याकाळी ते कीर्तन सोहळ्याला उपस्थित असतात. काही ठिकाणी रोहित पाटलांचं लोक कौतुक करत आहेत तर काही ठिकाणी लोक रोहित पाटलांना कोंडीत पकडणारे प्रश्न देखील विचारताना दिसत आहेत. एरवी पुण्या मुंबईला सातत्याने दिसणारे रोहित पाटील सोशल मीडियावर निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर होताच कर्तव्य यात्रा का पार पाडत आहेत असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रोहित पाटलांना कर्तव्य यात्रेचा फायदा कितपत होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संकेत पाटील, तासगाव.